जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तिकीट मागितलं, पक्षनेते दिलं नाही आणि मग काय, अपक्ष निवडणूक लढवली आणि ती जिंकली सुद्धा। आता तोच चेहरा तेलंगणाचा मुख्यमंत्री होण्याच्या मार्गावर आहे, नाव रेवंत रेड्डी। विद्यार्थी कार्यकर्ता ते भावी मुख्यमंत्री, विधानसभा निवडणुकीत तेलंगणामध्ये रेवंत रेड्डी हेच नाव सर्वांच्या तोंडात आहे। याच रेवंत रेड्डी यांनी काही वर्षांपूर्वी काँग्रेसमध्ये येऊन मृतावस्थेत असलेल्या काँग्रेसला नुसतं जिवंत केलं नाही तर सत्तेतही नेऊन ठेवलं। मात्र रेवंत रेड्डींचा राजकारणातील प्रवास मात्र रंजक असा आहे। रेवंत रेड्डी हे आता तेलंगणा काँग्रेसचा चेहरा झालेत। रेड्डी यांचं अभाविप, तेलुगू देसम आणि काँग्रेस असा राजकीय प्रवास राहिला आहे। रेवंत रेड्डी यांचा जन्म मेहबूब नगर जिल्ह्यातला, अनुमुला रेवंत रेड्डी असं त्यांचं पूर्ण नाव। विद्यार्थी दशेपासून ते राजकारणात आले। उस्मानिया विद्यापीठात असताना त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थी चळवळीत प्रवेश केला। एबीव्हीपीचा नेता पुढे जाऊन शक्यतो भाजपसोबत जातो असं साधारण गणित आहे, पण त्यांनी पुढे जाऊन चंद्रबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षात प्रवेश केला। 2006 साली त्यांनी तेलुगू देसम पक्षाकडून जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी मागितली होती, मात्र ती त्यांना नाकारण्यात आली। तरीही ते निवडणूक लढले, अपक्ष म्हणून लढले आणि जिंकले सुद्धा। पुढे 2007 ते अपक्ष म्हणून विधान परिषदेवर निवडून गेले। 2008 त्यांनी पुन्हा तेलुगू देसम पक्षाचं काम सुरू केलं। त्या दरम्यान त्यांना विधान परिषद निवडणुकीत लाच दिल्याप्रकरणी अटकही करण्यात आली होती। पुढे त्यांची सुटका झाली। 2009 ते कोडांगल मतदारसंघातून तेलुगू देसम पक्षाकडून विधानसभा लढले आणि जिंकले सुद्धा। पुढे आंध्र प्रदेश आणि तेलंगणा ही दोन वेगळी राज्य झाली। त्यावेळी तेलंगणा विधानसभेत रेवंत रेड्डी हे तेलुगू देसम पक्षाचे गटनेते होते। 2017 त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। 2018 झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांचा BRSच्या उमेदवारानं पराभव केला। असं असलं तरी 2019 झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेसनं मलकाजगिरी मतदारसंघातून उमेदवारी दिली आणि ते खासदार झाले। तेव्हापासून रेवंत रेड्डी यांनी मागे वळून पाहिलेलं नाही आहे। 2021 काँग्रेसनं तेलंगणा काँग्रेसमध्ये बदल केले। उत्तम कुमार रेड्डी यांच्या जागी रेवंत रेड्डी यांच्यावर प्रदेशाची जबाबदारी दिली। रेवंत रेड्डी यांनी पायाला भिंगरी बांधून गेली 2 तेलंगणा पिंजून गाडला। शिवाय KCR आणि त्यांच्या परिवाराबद्दल रान उठवलं, भ्रष्टाचाराबरोबरच जनतेच्या प्रश्नांना हात घातला आणि मृतावस्थेत असलेल्या काँग्रेसला ऐन निवडणुकीच्या तोंडावर जिवंत केलं। काँग्रेस कार्यकर्त्यांना बळ देत एक उमेद निर्माण केली। या ऊर्जेच्या जोरावर ते विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि KCR यांचं राज्याबाहेर लक्ष असताना त्यांनी राज्यात तळागाळात आपले पाय रोवले आणि या निवडणुकीत त्याचा परिणाम आता दिसून आला। काँग्रेसने 64 जिंकत तेलंगणात बहुमत मिळवलं आहे। रेवंत रेड्डी हे कोडांगलमधून आमदार म्हणून निवडून आले। तेलंगणात 2018 काँग्रेसचे केवळ 8 होते, त्यामुळे आताच्या निवडणुकीत काँग्रेसला मिळालेलं हे यश मोठंच म्हणावं लागेल। त्यात रेवंत रेड्डी यांचा खूप मोठा वाटा आहे। त्यामुळेच आता रेवंत रेड्डी हे तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री म्हणून आघाडीवर आहेत। आता ते मुख्यमंत्री होतात का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। रेवंत रेड्डी आणि त्यांचं भावी मुख्यमंत्रीपद याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। लोकमतचं YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब करा।